स्वागत आहे आणि आता बघणार आहोत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कांद्याच्या दरानं आता 100 पार केली. कांद्याच्या वाढत्या किमतीनं सर्वसामान्य त्रस्त झाले असताना आता केंद्र सरकारकडून देखील याची गंभीर दखल घेतली जात आहे आणि याच दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात मंत्रिगटाची महत्वाची बैठक सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामविलास पासवान, कृषी मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी देखील या बैठकीमध्ये सहभागी आहेत. तर कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीत त्वरित पावलं उचलण्यावरती चर्चा होणार आहे. कांदा दरवाढीवरून देशात वातावरण तापलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय. कांद्याच्या दरावर बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू होती आणि यावेळी माझ्या कुटुंबात कांदा आणि लसणाचा जास्त वापर केला जात नाही असं निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाली. तर काल सरासरी प्रति क्विंटल 7273 इतका भाव मिळाला होता आणि आज 7000 रुपये इतका भाव मिळाला आहे. तर आवक वाढल्यानं भावात घसरण झाली आहे. काल 2674 क्विंटल आवक होती तर आज 4274 क्विंटल आवक झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची आवक घटली आहे. आज फक्त 96 गाड्यांची आवक झाली ज्यामध्ये टेम्पोची संख्या जास्त आहे. नवीन कांदा 100 रुपये किलोनं तर जुना कांदा 130 रुपयांनी घाऊक बाजारात विकला जातोय. पर्याय म्हणून इजिप्त, तुर्की आणि हॉलंडमधून कांद्याची आवक करण्यात आली आहे. मात्र या कांद्याची हॉटेलमध्ये बनवण्यात येणारी ग्रेव्ही काळी बनत असल्यानं परदेशी कांदा हॉटेल मालक विकत घेत नसल्यामुळे आपल्या जुन्या कांद्यालाच मागणी आहे. सोलापूर बाजार समितीतला कांद्याचा लिलाव हमालांनी बंद पाडला. उद्याच्या शासकीय सुट्टी असल्यामुळे हमालांनी काम करण्यास नकार दिला आणि याचवरून हमालांनी व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. पण बाजारात नवा कांदा येत असल्यामुळे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. याबाबत बाजार समितीच्या आवारात हमाल संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये बैठक झाली. सोलापूर जिल्ह्यात कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याला 16700 रुपयांचा भाव मिळाला तर 3 दिवसांपासून 15000 भाव होता. अमरावती जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर कृत्रिमरित्या वाढवले असल्याचा आरोप अमरावती जनहित संघटनेनं केला आहे. व्यापाऱ्यांनी कांद्याची बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण केली असल्याचा आरोप करण्यात आलाय. साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करून कांदा जप्त करावा आणि तो जनतेला वाटावा अशी मागणी अमरावती जनहित संघटनेकडून करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर गावातील बापू तुकाराम आडसूळ या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा ट्रॅक्टर लावून काढून टाकलाय. अवकाळी पावसामुळे हा कांदा पूर्णतः वाया गेलाय. शेतात पंचनामा करण्यासाठी अधिकारी आले नसल्यामुळे वाट बघून हतबल झालेल्या शेतकऱ्यानं हा कांदा काढून टाकलाय. लासलगाव इथे कांद्याच्या भावात आज सरासरी क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाली आहे. आज 4274 क्विंटल आवक झाली. मनमाडला प्रति क्विंटल सरासरी 6000 इतका भाव आहे तर इतर बाजार समित्यांमध्ये देखील सरासरी भाव हा 6000 ते 7500 इतका आहे. तिकडे दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दौंड तालुक्यातील कुसेगाव या ठिकाणी राहणाऱ्या हनुमंत भगवान शितोळे या शेतकऱ्याला यावर्षी तब्बल 1 कोटींचा नफा कांद्याच्या उत्पन्नामधून झालाय. त्यामुळे या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळतंय. गेल्या वर्षी 35 एकरावर कांदा लावला होता. एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता पण त्यानं साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाल्यानं त्यांचा नफा झालाय. सध्या कांदा चांगलाच भाव खातो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा गायब झाला. त्यामुळे फक्कड मिसळचे अंबर कर्वे जे आहेत त्यांनी कांदा पोहे या लोकप्रिय डिशऐवजी आता बटाटा पोहे ही डिश सुरू केली आहे. खरं तर मिसळ किंवा दडपे पोहे या डिशमध्ये कांद्याला पर्याय नसतो. मात्र सध्या कांदा महाग झाल्यामुळे कांदा पोहेऐवजी या ठिकाणी बटाटे पोहे दिले जात आहेत. कांदा पाठोपाठ आता द्राक्ष देखील महाग होणार आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचंही मोठं नुकसान केलं आणि त्यामुळे यंदा द्राक्षाच्या किमतीतही दुपटीनं वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना यंदाच्या हंगामातील द्राक्ष देखील चढ्या दरानं खरेदी करावे लागणार आहेत. यंदा अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीमुळे हाच खर्च आता 2 लाखांहून 4 लाखांवर गेलाय. मात्र खर्च वाढूनही उत्पादन मात्र गेल्या वर्षीपेक्षा निम्मं झालं असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. तर भाजपच्या गोटातून बातमी आहे ती म्हणजे 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमधून या ठिकाणी भाजपमध्ये आलेल्यांची चलबिचल सुरू आहे आणि सगळे भाजपमध्ये आलेले पुन्हा एकदा घरवापसीची तयारी सुरू करणार असल्याचं कळतंय. प्रशांत ठाकूर, राणा जगजीत, रविशेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्र राजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील यांची सध्या नावं चर्चेत आहेत.
तर भाजपच्या 15 आमदारांच्या घरवापसीच्या या बातमीचं आशिष शेलारांकडून मात्र खंडन करण्यात आलंय. ज्यांना सरकार स्थापन केल्यानंतर साधं खातेवाटप करता आलं नाही अशांकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक झाली. प्रकाश शेंडके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. तर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका प्रकाश शेंडके यांनी मांडल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आणि याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण आपण भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. भिवंडी महापालिकेत राजकीय चमत्कार घडलाय. भिवंडी निजामपूर महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या 4 नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलंय. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यामुळे ही उलथापालथ झाली आहे. कोणार्कच्या प्रतिभा पाटील या ठिकाणी निवडून आल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ रिगल सिनेमा सर्कलमध्ये उभारला जाणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पुतळा कसा असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्यामुळे हा पुतळा उभारण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज स्वतः या पुतळ्याची पाहणी केली. तसंच सध्या मूर्तिकारांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती जो पुतळा आहे तो दक्षिण मुंबईमध्ये उभारला जाणार आहे. तर शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा उभारलाय. बातमी औरंगाबादमधून. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक आज औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराला भेट दिली. या नाट्यगृहाची गेल्या 2 वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. तर दामले यांनी याआधी देखील या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर रंगमंदिराची दुरुस्ती पालिकेनं सुरू केली असं सांगण्यात येत होतं. पण अजूनही काम सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. प्रशांत दामले नाट्यगृह बघायला जाताना काही नाट्यप्रेमींना देखील ते घेऊन गेले होते. दरम्यान महापौर नंदू घोडेली यांनी कामाच्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच हे रंगमंदिर पुणे मुंबईच्या नाट्यगृहांच्या तोडीचं होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. वस्त्रोद्योग प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी आता दक्षता आणि नियंत्रण पथक स्थापन केलं जाणार आहे. हे प्रकल्प आता अपात्र असतानाही ज्या प्रकल्पांना वस्त्रोद्योगांना दिल्या गेलेल्या अनुदानासंबंधी पथक जे आहे ते चौकशी करणार आहे. ही दक्षता समिती दर महिन्याला किमान 30 वस्त्रोद्योग संस्थांना भेट देईल आणि तपासणी करणार आहे. यासंदर्भातला GR देखील काढण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या अवैध वाईन निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली. या धडक कारवाईत 48,77,584 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. कोल्हापुरातील मटका व्यावसायिक आणि मोक्का आरोपी सलीम मुल्लाचं कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जमीनदोस्त केलंय. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या यादवनगर परिसरात मुल्लाचं कार्यालय होतं. सलीम मुल्ला हा राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर शमा मुल्लांचा पती असून सध्या तो मोक्कातील आरोपी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी घरगुती वाद सोडवण्यासाठी महिला समुपदेशन सेलची सुरुवात केली. या समुपदेशन केंद्रात एकट्या तालुक्यात मागील 11 महिन्यांमध्ये एकूण 145 प्रकरणं दाखल झाली होती. यापैकी 63 प्रकरणं ही समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवण्यात आली असून 5 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात दाखल झाले आणि यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आलं. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी आतषबाजी करत त्यांचा सत्कार केला. तर नाना पटोले यांनी भाजप सरकारच्या काळात रखडलेले प्रकल्प तसंच जनसामान्यांचे प्रश्न दूर करण्याचं आश्वासन यावेळी इथल्या नागरिकांना दिलंय. हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. काल रात्री पुण्यात देखील हिरकणी कलामंचनं निषेध मोर्चा काढला. सावित्रीबाई फुले यांनी भरवलेली पहिली शाळा अर्थात भिडेवाडा परिसरात हा मोर्चा यावेळी काढण्यात आला. हैदराबाद इथल्या डॉक्टर प्रियंका रेड्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. हैदराबाद इथे डॉक्टर असलेल्या प्रियंका रेड्डी या तरुणीवर अमानवी अत्याचार करून तिला पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळलं. ही घटना खूप निंदनीय असून या घटनेचा निषेध म्हणून वाशिम जिल्ह्यातील अनसीन बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे कोणत्याही संघटनेनं बंदचं आवाहन न करता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून या घटनेतील सर्व बलात्कारी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. 28 नोव्हेंबर रोजी हैदराबाद इथे डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून त्यांची जाळून हत्या करण्यात आली आणि त्याच्याच निषेधार्थ अमरावती शहरातील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि NCC कॅडेट्सनी अमरावती शहरातून रूट मार्च काढत निषेध नोंदवला.
परभणी जिल्ह्यातील कौसडी फाटा परिसरात शाळकरी विद्यार्थ्याला एका एसटीने उडवलं। या घटनेत 16 वर्षांचा अनिल सांगळे हा युवक जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगारची मानव विकास बस सकाळी या ठिकाणी जिंतूरहून मारवाडी या गावाकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होते आणि त्याचवेळी समोरून येत असलेल्या अनिलच्या सायकलला या बसनं जोरदार धडक दिली। यामध्ये अनिलचा जागीच दुर्दैवानं मृत्यू झाला आहे। राज्यातील राजकारणाचं समीकरण काहीही असो, मात्र बीड जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्ही कधीच जुळवून घेऊ शकत नाही। जिथे राष्ट्रवादीचे आमदार चुकतील तिथे उघड उघड विरोध केला जाईल, असं वक्तव्य चक्क शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी केलंय। इतकं बोलूनच ते थांबले नाहीत, तर चक्क राष्ट्रवादीचे आमदार हे आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेत आहेत, असाही आरोप त्यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी मोबाईल चोरी करून ते विकणाऱ्या टोळीला जेरबंद केले। या टोळीकडून महागडे 18 मोबाईल जप्त करण्यात आले। हे सगळे मोबाईल टच स्क्रीन असून शिरपूर तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरण्यात आलेले हे मोबाईल्स आहेत। या प्रकरणी उमेश चव्हाण आणि सुनील सोनार या दहिवत गावातील दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून एकूण 1.5 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC मधील एका कंपनीत कामाचा ठेका मिळवण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी UKV कंपनीचे व्यवस्थापक कुलदीप रवींद्र कुमार यादव यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या म्हाडा आणि वाल्मिकी आवास घरकुल योजनेच्या ठिकाणी सांगली महापालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा पुरवण्यात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय। या ठिकाणी नागरिकांना पालिका प्रशासनाकडून या मूलभूत सुविधा देणं आवश्यक आहे आणि त्या अद्यापपर्यंत पुरवल्या गेलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सांगली शहराजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीत या ठिकाणी शेरी नाल्याचं दूषित पाणी सातत्यानं मिसळत असल्याच्या विषयावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगली महापालिकेला नदी प्रदूषणाबद्दल पुन्हा नोटीस बजावली आहे। मात्र त्याकडे नेहमीप्रमाणेच महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेरी नाल्याचं सांडपाणी मिसळत असलेल्या ठिकाणचे नमुने घेत ही नोटीस बजावली आहे। येवल्याजवळ नाशिक औरंगाबाद महामार्गावरती दोन गाड्या एकमेकांवरती धडकून अपघात झालेला आहे, ज्यामध्ये या धडकेत 8 जण जखमी झाल्याचं कळतंय, ज्यामध्ये 5 महिलांचा देखील समावेश आहे आणि त्यांना येवल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। एका चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि त्याचमुळे हा अपघात झाला। भुसावळ इथे एका अट्टल गुन्हेगाराला तलवारीसह पोलिसांनी अटक केली। बसस्थानकाच्या बाजूला तलवार घेऊन तो दहशत निर्माण करत होता। अजय औसरमल असं या व्यक्तीचं नाव आहे। मनमाडच्या पानेवाडी इथे 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आजोबा आणि 3 वर्षीय नातवाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आलाय। दोघांचा मृतदेह शेताजवळ असलेल्या एका विहिरीत आढळलाय। मोटारसायकलवरून नियंत्रण सुटल्यामुळे ते कठडा नसलेल्या विहिरीत पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। भुसावळ इथे एसटी महामंडळाच्या चालकांनी चक्का जाम आंदोलन केलं। बस सेवा बंद करून आरोपीला अटक केल्याशिवाय बस सुरू होणार नाही असा इशारा बस चालकांनी दिला। या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री 1:30 सुमाराचा अपघात झाला। सूरज सोनवणे आणि चेतन वाघे या दुचाकीवरील दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय। हे दोघे जण दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरच्या दिशेनं जात होते आणि त्याचवेळी त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली। अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झालाय। आणखीन एक धक्कादायक बातमी, अवघ्या 1.5 लाख रुपयांसाठी पतीनं पत्नीची हत्या केल्याचा प्रकार बदलापूरमध्ये समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पतीनं रचला होता, मात्र पत्नीच्या शवविच्छेदन अहवालामुळे त्याचं बिंग फुटलंय। आता आरोपी पतीला हत्येच्या गुन्ह्यात बेड्या ठोकण्यात आल्यात। शिरूर इथे पुणे नगर महामार्गावरती शिक्रापूर जवळ पुणे पैठण बसला अपघात झालाय। मलठण फाटा इथे एसटीनं डिव्हायडरला धडक दिली आणि अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। वसई पश्चिमेकडील माणिकपूरमध्ये मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून चोरी करणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलाय। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।
चंद्रपूर जिल्ह्यातून। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र या जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांमधून येणाऱ्या दारू तस्करीचं प्रमाण खूप मोठं आहे। नुकतीच गडचांदूर पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपयांची दारू नष्ट केली। 123 गुन्ह्यांमधील जप्त 50 लाखांची ही दारू रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आली। गडचांदूर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अवैध दारूविरोधी मोठी मोहीम राबवली असून यामध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये जप्त केलेली 1 कोटींची दारू न्यायालयाच्या संमतीनंतर नष्ट करण्यात आली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील यळगाव इथे पाण्यामध्ये तरंगणारा दगड सापडलाय। हा दगड कितीही वेळा बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो पाण्यावर तरंगतोय, पाण्याच्या तळाशी जात नाहीये। आणि या दगडाबाबत अकोला पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता दगडाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असल्यानं तो तरंगतो असं उत्तर अभ्यासक सोनल गुप्ता यांनी दिलंय। हैदराबाद इथल्या प्रियंका रेड्डीची तिच्यावरती अत्याचार करून हत्या करण्याप्रकरणी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना आणि विविध सर्वधर्मीय सामाजिक संघटनेच्या वतीनं वाशिम शहरात मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता। तर या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। हिंगोलीमध्ये हायटेक तंत्रज्ञान असलेलं वाहन जे आहे ते वाहतूक शाखेकडे आलेलं आहे। या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे 1.5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वाहनातून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यास त्याचा वेध घेता येतो। या प्रणालीद्वारे वाहनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकांना घरपोच नोटीसही मिळू शकते। हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात असलेल्या गोळेगाव इथल्या देशी दारूचं दुकान औंढा शहरातील बालाजीनगर भागात स्थलांतरित झाल्याने या दुकानाला स्थानिकांचा विरोध आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। राहुरी कृषी विद्यापीठात पदवीदान करण्यात आलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पदवीदान विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। 52 विद्यार्थ्यांना PhD तसंच 308 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि 4,707 विद्यार्थ्यांना पदवी जी आहे ती देण्यात आली। यावेळी 33 जणांना सुवर्ण पदक तसंच 2 रौप्य पदकाचं देखील वितरण करण्यात आलं। अतिवृष्टीने अनेक शेतकरी उद्ध्वस्त झालेले असताना संगमनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यानं आपली फुल शेती वाचवली आणि आज लाखोंचा धनी झालाय। केवळ परंपरागत शेती करण्यापेक्षा वेगळी वाट चोखाळली तर नक्कीच शेतकरी यशस्वी होऊ शकतो हेच या तरुणानं सिद्ध करून दाखवलंय। मंगेश रामदास ढोकरे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। तो कम्प्युटर इंजिनियर असून त्यानं नोकरी सोडून शेती व्यवसाय स्वीकारलाय। सातारा जिल्ह्यातील शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं विजय उत्सव दिन साजरा करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला ठार केल्यानंतर चंदनवंदनगड हे 2 किल्ले जिंकून शिवाजी महाराजांनी हा विजय प्रवास पन्हाळगडापर्यंत सुरू ठेवला होता आणि याच घटनेचा आनंद साजरा करता यावा म्हणून शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं तिथीनुसार हा विजय उत्सव दिन आज साजरा केला जातोय। आणि गावागावातल्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।